सणांचा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव समजला जाणारा गणेश उत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. याच पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत नाशिक मध्ये सार्वजनिक गणपती महामंडळाने एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलेही वाद होऊ नये, होल्डिंग वॉर रंगवू नये यासाठी राजकीय होल्डिंग मंडळाबाहेर न लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर शोवर बंदी घालण्यात आली, तर दुसरीकडे नाशिक पोलिसांकडून देखील सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक गणेश महामंडळांना सीसीटीव्ही कॅमेरा व स्वयंसेवक बंधनकारक करण्यात आले. सीसीटीव्ही जे आहेत, जी मोठी मंडळं आहेत, त्या मोठ्या मंडळांना व्हॉलेंटियर्स आणि सीसीटीव्ही असणं खूप गरजेचं आहे. आणि सीसीटीव्ही मध्ये फक्त मंडळावर फोकस नाही, तर बाहेरचा येणार जाणार रस्ता आणि जे येणार जाणारे भाविक आहेत तर त्यांची सुरक्षा, याच्यासाठी सीसीटीव्हीज, त्याचबरोबर सर्व जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यामध्ये दिवस रात्र जे मोठी मंडळ आहेत त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स असणार आहेत. महामंडळाने डिसिजन घेतलेला आहे की कुठलीही, कारण की महिला वर्ग आपल्या मिरवणूक नाशिकमध्ये आता खूप वाढलेला आहे, जास्त महिला वर्ग खूप येतो, त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की यावेळेस लेझर लागणार नाही, कुठल्याही प्रकारचा लेझर आपल्या मिरवणूकमध्ये राहणार नाही. आणि गेल्या 10 वर्षापासून तर गुलाल आपला बंदच आहे, पण कोणीही घेतला तर त्या मंडळाला आपण वॉर्निंग देणार आहे की तुम्ही गुलाल उडवायचा नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस मुख्यालयामध्ये गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महामंडळांना अनेक सूचना करण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.